डिम असोसिएटिव ही कमांड आता आपण बघणार आहे जी असोसिएटिव डायमेन्शन्स ऑन किंवा ऑफ करू शकते. तर कमांड लाइन वरती आपण एक कमांड टाइप करणार डिम असोसिएट डी आय एम डिम असॉक ए एस एस ओ सी डिम असॉक ही कमांड दिली आपण एंटर दिलं. एंटर दिल्यानंतर आता आपल्याला दिसतंय की ह्याची व्हॅल्यू 2 आहे. 2 म्हणजे काय तर इट इज ट्रूली असोसिएटिव्ह. आणि ट्रूली असोसिएटिव्ह म्हणजे काय तर सर्वात पहिल्यांदी हे जे पूर्ण डायमेन्शन आहे ते एक सिंगल ऑब्जेक्ट असतं आणि दुसरी बाजू काय असते त्याची तर जर का मी कुठलंही एडिटिंग वर्क केलं म्हणजे उदाहरणार्थ मी ट्रिम केलं किंवा मूव्ह केलं तर डायमेन्शन माझं अपडेट होत असतं. याला आपण म्हणत असतो ट्रूली असोसिएटिव्ह. आता आपण ही व्हॅल्यू चेंज करूया. डिम असॉक ही कमांड देऊ डी आय एम ए एस एस ओ सी डिम असॉक एंटर आणि ह्याची व्हॅल्यू आता मी करून घेतली 0. 0 आणि एंटर दिल्यानंतर आता जुनं जे डायमेन्शन आहे ते आपल्याला डिलीट करायला लागेल आणि पुन्हा नवीन डायमेन्शन द्यायला लागेल. हे जे नवीन डायमेन्शन आता दिलेलं आहे त्याला आता डिम असॉक ची व्हॅल्यू आपण 0 केलेली आहे. डिम असॉक 0 केल्यानंतर जर का मी ट्रिम केलं आणि चेक केलं तर माझं डायमेन्शन अपडेट होत नाही आहे. ही सर्वात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्याला दिसेल आता की मी जर का इरेज करायला गेलो तर या ठिकाणी सगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत माझे ते सगळे ऑब्जेक्ट्स डायमेन्शनचे सेपरेट सेपरेट ऑब्जेक्ट्स तयार झालेले आहेत. तर हे घडत असतं जेव्हा आपण डिम असॉकला 0 करतो तेव्हा डायमेन्शन अपडेट होणार नाही आणि सगळे ऑब्जेक्ट्स डायमेन्शनचे ॲज अ सेपरेट सेपरेट ऑब्जेक्ट्स म्हणून आपल्याला मिळणार आहेत. आता आपण तिसरी जी व्हॅल्यू आहे त्याची ती ट्राय करू आणि चेक करूया काय होतं ते. डिम असॉक ही कमांड दिली डी आय एम ए एस एस ओ सी एंटर आणि आता ही व्हॅल्यू 0 ऐवजी मी करतोय 1. 1 केल्यानंतर आपण पुन्हा एकदा डायमेन्शन देऊ म्हणजे हे जे नवीन डायमेन्शन आलंय त्याला डिम असॉकची व्हॅल्यू 1 झालेली असेल. ट्रिम कमांड देऊन आपण चेक करूया की डायमेन्शन अपडेट होत आहे का नाही. तर इथं आपण जर का चेक केलं तर डायमेन्शन अपडेट होत नाही आहे म्हणजे डायमेन्शन असोसिएटिव्ह नाही आहे. आणि जर का मी इरेज किंवा मूव्ह वगैरे करायला गेलो तर डायमेन्शन जे आहे इज अ सिंगल ऑब्जेक्ट. म्हणजे अशा रीतीने डिम असॉकच्या 3 व्हॅल्यूज असतात. सर्वात पहिली व्हॅल्यू असते 0, मग असते 1 आणि मग असते 2. 0 मध्ये डायमेन्शन काही अपडेट होणार नाही आणि सगळे डायमेन्शनचे एलिमेंट्स सेपरेट एलिमेंट्स असतील. जर का 1 व्हॅल्यू दिली आपण तर डायमेन्शन अपडेट होणार नाही पण डायमेन्शन विल बी अ सिंगल ऑब्जेक्ट. आणि जर का आपण व्हॅल्यू 2 ठेवली डिम असॉकची तर 2 व्हॅल्यूला ट्रूली असोसिएटिव्ह डायमेन्शन होईल. म्हणजे जर का आपण ऑब्जेक्टमध्ये काही चेंज केला तर त्या केसमध्ये डायमेन्शन माझं अपडेट होईल आणि डायमेन्शन्सचे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते ॲज अ सिंगल ऑब्जेक्ट असतील. आता नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण क्विक डायमेन्शन्स ही कमांड शिकणार आहोत.